नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन एका विधवा महिलेला असहाय्यतेचा फायदा घेऊन सामूहिक पाशवी बलात्कार केल्याची घटना कर्ज तालुक्यात पाणी फिल्टर करणाऱ्या कंपनीत घडली आहे कर्ज तालुक्यातील धुळेवाडी येथील पाणी फिल्टर करणाऱ्या कंपनीतील विधवा कामगार महिलेवर कंपनीच्या मालकांसह मॅनेजर व कामगारांनी जबरी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या नराधमांमुळे ही लाचार महिला पाच ते सात महिन्यांची गरोदर असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे धुळेवाडी तालुका कर्जत येथे पीडित महिला मिनरल वॉटर कंपनीत कामाला होती या कंपनीचे तीन मालक मॅनेजर आणि कंपनीच्या बाजूला असलेल्या बंगल्याचा केअरटेकर अशा पाच जणांनी या अबला स्त्रीवर वारंवार बलात्कार केला कंपनीत काम करायला गेल्यानंतर रात्री अपरात्री पीडित महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून आरोपी तिचे शारीरिक शोषण करीत होते याबाबत कोणालाही काही सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी आरोपींनी पीडितेला दिली यामुळे पीडिता सात महिन्यांच्या गरोदर आहेत अशी तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात मिनरल वॉटर कंपनीचे तीन मालक एक मॅनेजर आणि केअरटेकर असल्याचे समजते यापैकी दोन मालक आणि मॅनेजरला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तर एक मालक आणि केअरटेकर फरार असून कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केडी कोल्हे यांचे पथक त्यांचा शोध घेत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले वादळवारा लाईव्हसाठी साठी न्यूज ब्युरो कर्जत नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन